नमस्कार, मी श्वेता आरस। महावितरणाच्या पालघर विभागाने वीज चोरी विरुद्धात उभारलेल्या धडक मोहिमेत 82 जणांकडील वीज चोरी उघडकीस आणली आहे। या पथकाने जवळपास 10.25 लाख रुपयांच्या 66,000 युनिट वीज चोरी प्रकरणी संबंधित विरुद्ध कारवाई सुरू केली आहे। ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे असे महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितले। पालघर विभाग कार्यालय अंतर्गत पालघर बोईसर ग्रामीण आणि MIDC डहाणू जव्हार सफाळे तलासरी मोखाडा आणि विक्रमगड उपविभागातील 611 वीज जोडण्यांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली। यात 78 ठिकाणी वीज चोरी तर 4 ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर सुरू असल्याचे आढळून आले। याशिवाय 11 ग्राहकांच्या मीटर रीडिंगची अचूक नोंद त्यांच्या वीज बिलात झाली नसल्याचे निदर्शनास आले। 66,000 युनिट वीज चोरी प्रकरणी संबंधित 78 जणांविरुद्ध विद्युत कायदा 2003 कलम 135 नुसार तर 4 जणांविरुद्ध कलम 126 नुसार कारवाई करण्यात येते। वीज चोरी संदर्भात जवळपास 10,17,000 रुपयांची वीज बिले भरण्याची नोटीस संबंधितांना बजावण्यात येत असून या वीज बिलाचा भरणा न करणाऱ्यांविरुद्धात फौजदारी कारवाईसाठी फिर्याद देण्यात येईल असे महावितरण विभागाकडून सांगण्यात आले। ही मोहीम नियमितपणे सुरू राहणार असून कटू कारवाई टाळण्यासाठी अधिकृत जोडणी घेऊनच वीज वापर करावा आणि मोहिमेत सहभागी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास क्रम विकासाचा नमस्कार।